लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। एपीएमसी मार्केट में विट्ठल रुक्मणी देवालय के पास आज पूर्व मंत्री शशिकांत शिंदे के हाथों पानपोई का शुभारंभ किया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाटा, सांसद राजन विचारे, शिवसेना जिला प्रमुख विट्ठल मोरे समेत कई प्रतिनिधि मौजूद थे। इसका उद्घाटन करते हुए एनसीपी नेता शशिकांत शिंदे ने कहा कि पानी पिलाना पुण्य का कार्य है और एपीएमसी में कामगारों के लिए इस पानपोई के माध्यम से स्वच्छ और शुद्ध फिल्टर पानी उपलब्ध कराना सराहनीय काम है। या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या व्यापारी, शेतकरी, कामगार वगैरह असंख्य घटकांना पाण्याची सोय व्हावी, शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी पानपोईचं उद्घाटन सोहळा आदरणीय राजनजी विचारे, विजयजी नाटा साहेब आणि बाजार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वांच्या माध्यमातून झालं। खरं म्हटलं तर आज लोकांना जे आवश्यक होतं ते करण्याच्या बाबतीमधला दूरदृष्टीपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो। आणि आज बाजार समितीच्या माध्यमातून या उद्घाटनातून काही प्रश्न निर्माण झाले होते आणि मला खरं म्हटलं तर मी त्या मगाशी भाषणात सुद्धा सांगितलं की राजनजी विचारे खासदार आहेत, मंदाताई म्हात्रे आमदार आहेत, या दोघांनी या ठिकाणी लाखो रुपये देऊन या असलेल्या सुविधामध्ये भर करण्याचा प्रयत्न केला। आताही त्यांनी निर्णय घेतला की मी शेतकरी आणि माथाडी कामगारांसाठी एक चांगल्या प्रकारचं मोठं सभागृह जिथं आरोग्याचं, चिकित्सा आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील, मी त्यांचा आभार व्यक्त करतो। मागच्या वेळेसुद्धा CCTV कॅमेरा असतील, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आरो प्लांट असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि परत एकदा या मंडळींच्या विनंतीनुसार या ठिकाणी एक चांगलं शेतकरी त्याचबरोबर माथाडी भवन या ठिकाणी बांधण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि APMC मार्केटच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला 900 मीटरचा प्लॉट या ठिकाणी देण्यात यावा, जेणेकरून एक अद्ययावत असं संकुलन या ठिकाणी होईल, जेणेकरून खाली आरोग्य केंद्र असेल, वरती मोठा हॉल असेल व त्यानंतर वरती एक ऑफिस असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल, असं अद्ययावत असं हे संकुलन शेतकरी त्याचबरोबर माथाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभे करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।